चला वेलकम एवरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे. सो यू आर इन स्टैंडर्ड्स 8. सो लेट्स सी, कुछ मार्क्स का आगे चल रहा था हमारा. लेट्स सी काय राहिलं. परत आपलं रिपीटेशन होणार आहे, त्यामुळे तुम्ही काही टेंशन घेऊ नका. पण आता जे चाललंय ते कंटिन्यू करतो मी पुढे. ओके, वी वेर स्टडिंग इंडायसेस अँड क्यूब रूट. हा थर्ड चॅप्टर आहे मॅथमॅटिक्सचा. वी वेर स्टडिंग इट. नाउ In this 3.1 and 3.2 we have solved. Today we are going to take 3.3, practice at 3.3. Okay. See, again repeat kar do baga. Cube and cube roots. You know very well that if we want to find out the cube of any number. If we want to find out the cube of any number, then we have to multiply the number 3 times. बरोबर, त्या संख्येला 3 वेळा गुणाकार करायचा, त्या संख्येचा 3 वेळा गुणाकार करायचा. सपोज एक्झाम्पल इज 17, क्यूब ऑफ 17. सो व्हाट इज द क्यूब ऑफ 17? 17 इंटू 17 इंटू 17. सो युअर आन्सर इज 4913. समजलं? सपोज वी हॅव टू फाइंड आउट द क्यूब ऑफ -6. जर पाहिजे असेल -6 चा क्यूब, तर काय करायचं, क्या करणार आहे, -6 क्यूब म्हणजे काय, घन. कल्पेश लक्ष दे, घन. 3 वेळा त्या संख्येचा गुणाकार, -6 × -6 × -6. युअर आन्सर इज -216. अँड क्यूब रूट, क्यूब रूट इज अपोजिट. त्याचं क्यूब रूट काय होतं, बरोबर अपोजिट होतं. बघा, क्यूब रूट काय होतं, त्याचं अपोजिट होतं, बरोबर अपोजिट आहे क्यूब रूट. कसं काय ते मग तुम्हाला सांगतो बघा मी. हिअर तुम्हाला दिले बघा क्यूब रूट. क्वेश्चन इज फाइंड द क्यूब रूट ऑफ 216. 216 चं घनमूळ काढायचं. कल्पेश लक्ष दे, क्यूब रूट म्हणजे काय, घनमूळ. काय काढायचं आपल्याला, घनमूळ. क्यूब रूट म्हणजे काय, घनमूळ. कल्पेश आहे ना का, गेला. चलो, सो टू फाइंड द क्यूब रूट पहिलं काय करायचं, फर्स्ट फाइंड द प्राइम फॅक्टर. त्याचे काय काढायचे, अवयव पाडायचे. 216 चे आपण अवयव पाडायचे. आता बघा इथे काय होतं, बऱ्याच वेळा हे अवयव तुम्हाला डायरेक्ट दिलेत. हा, तो मी आपको इसको सिम्प्लिफाय करके दिखातो. या पे 2 मिनिट रुको, इथे चालू ठेवा तुमचं. एक सेकंड चालू ठेवा, मी तुम्हाला सिम्प्लिफाय करून दाखवतो. फॅक्टर ऑफ 216. सो व्हॉट कॅन वी डू, फॅक्टर ऑफ 216. बघा, तुम्हाला मी नवीन वर्ड मध्ये थोडस ओपन करून दाखवतो. फॅक्टर्स ऑफ 216 क्या करायचं, तुम्हाला लक्ष द्या. परत परत तुम्हाला सांगतो, ऑलरेडी तुमचं झालेलं आहे, परत तुम्हाला रिपीटेशन आहे ते. सी फॅक्टर्स ऑफ 216. ओके, ना 216, कॅन यू सी द स्क्रीन? सगळ्यांना स्क्रीन दिसते ना, येस ओर नो? येस सर. ओके, सो फॅक्टर्स ऑफ 216 व्हॉट, बघा, टू फर्स्ट डिवाइड बाय टू, टू इंटू 108, गेटिंग 2 × 108. देन नेक्स्ट स्टेपला काय आहे ना आपलं, 2 × 2 × क्या आएगा आपका, 54, राईट. बरोबर की नाही. उसके बाद क्या आएगा आपका, त्याच्यानंतर काय तुमचं, 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 ×
अगर 27 है, 27 ला 2 ने डिवाइड होने का ना होना, सो हम क्या लेंगे यहाँ पे फिर से, वही तो क्या करना अपन, 2 into 2 into 2 into 27 को 3 से डिवाइड करेंगे, सो 3 मल्टीप्लाई बाय 9, सो 3 9 जा 27, अगेन 9 आए त्याला परत काय करायचं आपल्याला, याला परत काय करायचं तुम्हाला, इसका फिर से फैक्टर निकालने का, ओके सो आंसर क्या आएगा आपका 3 into 2 here it will be 3 multiply by 3, ओके सो दिस आर द प्राइम नंबर, इसके आगे याच्या पुढे त्याची फोड होणार का नाही होणार लक्ष द्या, याच्या पुढे त्याची फोड होणार का नाही बघा, हेच तुम्हाला उत्तर दिले मी, तुम्हाला स्टेप का समजून सांगितलं कारण तुम्हाला कळलं पाहिजे कसं आलं ते, यू शुड नो हाऊ वी हॅव अराइव्ह टू दिस वन, बघा दिस वन दिस साइड 216 इज इक्वल टू, नाव इथे फक्त लिहायचं 216, ओके सो दिस वन 216 इज इक्वल टू 2 into 2 into 2
इंटू थ्री इंटू थ्री इंटू थ्री बरोबर समझ आता कसं आलं ही स्टेप मी तुम्हाला मुद्दाम दुसऱ्या स्लाइड वर दाखवलं होते ना व्हाट डू वी गेट टू प्राइम फॅक्टर्स मूळ संख्या कोण गायब झालं रे जॉईन करा परत चलो 216 इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 सो 3 टाइम्स 2 अँड 3 टाइम्स 3 बघा ईच ऑफ दिस फॅक्टर्स 3 अँड 2 अपियर्स थ्राइस काल पण सांगितलं परत रिपीट करतोय किती वेळा आले 3 वेळा आले आधी अपियर थ्राइस सो त्याचे ग्रुप बनवायचे 3 इंटू 2 3 इंटू 2 3 इंटू 2 सो 3 इंटू 2 चा क्यूब दॅट मीन्स क्यूब ऑफ 6 देअरफोर युअर आन्सर क्यूब ऑफ 216 क्यूब ऑफ सॉरी क्यूब रूट ऑफ 216 इज 6 बरोबर 216 चा घनमूळ किती आला 1/3 इज इक्वल टू 6 ये हम अभी सॉल्व करेंगे तो आपको ये ज्यादा उसमें समझ में आएगा क्वेश्चन 1 तुमचं झालं होतं ऑलरेडी क्वेश्चन 2 क्वेश्चन 3 विल डायरेक्टली सॉल्व दिस प्रैक्टिस सेट 3.3 ओके विल डायरेक्टली सॉल्व दिस प्रैक्टिस सेट 3.3 तो इसके आंसर मैं दूसरे स्लाइड में आपको दिखा रहा हूं क्वेश्चन नंबर 1 काय क्वेश्चन वर लक्ष द्या क्वेश्चन नंबर 1 का आपला फाइंड द क्यूब रूट्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स फाइंड द क्यूब रूट्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स ठीक है इफ यू हैव एनी डाउट जॉइनिंग ना तो आप फिर से जॉइन कर सकते हैं आई थिंक मनीष हैज सम प्रॉब्लम ओके लेट मी टेल हिम टू जॉइन अगेन जस्ट अ मिनट Just a minute, guys. Give me 2 minutes only. Okay. Question number 1. Find the cube roots of the following numbers. First one is 8000. काय तुम्हाला 8000 दिलाय. So I'll directly put here 8000. 8000. This one is again का मोठी करू screen. Can you see screen मोठी करू का अजून? दिसते ना का मोठं करायची गरज नाही ना अजून ठीक आहे चलो सो इट इज 8000 कॅन बी रिटन ॲज 2 × 4000 देन अगेन 2 × 2 × 2000 अगेन 2 × 2 × 2 × 1000 राईट परत याला परत 2 ने मल्टिप्लाय होणार 500 राईट देखो दिस वन सो दिस विल बी 500 अगेन उसको फिर से आपको क्या करना है हियर हियर इट इज 2 × 250 बरोबर की नाही हा परत त्याला पुढे जा त्याच्या इट इज 2 × 125 ठीक आहे अभि 125 ना आता इथे 2 ने भाग जाईल का नाही मग कशाने भाग लावायचा 5 ने भाग लावायचा कितीने 5 ने मल्टिप्लिकेशन होणार 5 ने हियर सो इट इज 5 × 25 अगेन 25 वाले पर 25 परत 5 ने मल्टिप्लाय होणार सो 5 × 5 सो हियर इट इज 5 × 5 सी इफ यू सी दिस जर तुम्हाला इथे बघितलं तुम्ही दॅट इज युअर 8000 इथे 8000 आहे ठीक आहे जस्ट मिनिट थोडस पेज 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 लेआउट मार्जिन 2 मिनिटं बळानो कस्टमाइज मार्जिन गरज नसेल ओके गुड सो व्हॉट इज व्हॉट वी गेट 8000 इज इक्वल टू 2 × 2 × 2 दोन किती वेळा आले बघा 6 वेळा आले किती वेळा आले 6 वेळा 5 किती वेळा आले 3 वेळा आले सो व्हॉट कॅन वी से दॅट नाव हियर आता तुम्हाला काय करायचं हियर क्यूब ओ सॉरी आता तुम्हाला काय करायचं क्यूब रूट काढायचं सो व्हॉट कॅन यू डू यू हॅव टू मेक ग्रुप्स तुम्हाला इथे ग्रुप बनवायचे काय बनवायचे ग्रुप बनवायचे Now, here one group, then the second group will be here. Okay, and third group will be here.
दिस इज युअर थर्ड ग्रुप. ओके सो या तिगर मधून एक दोन बाहर काढायचा, ये तीनों में से एक दो बाहर आ जाएगा, इसमें से एक पांच बाहर आ जाएगा. दैट मीन व्हाट कैन यू से, यहाँ पे क्या लिख सकते हैं हम, व्हाट कैन वी से हियर दैट, देखो अभी टाइप भी करो हियर दैट क्यूब रूट ऑफ 8000, क्यूब रूट ऑफ 8000, ओके क्यूब रूट है तो यहाँ पे छोटा तीन लिखने का, यहाँ पे इज इक्वल टू हियर टू इंटू 2 into 5, okay, 2 into 2 into 5. So your answer is 2 2s are 4, 4 5s are 20. So your answer is 20. समझ लो, तुमसे answer की दिया लो 20. Okay, getting guys? हाँ, सबको समझा? Anybody has any doubt? फक्त जब factors अपन पढ़ लेते, समझ लगा? हाँ, तो जब factors अपन पढ़ ले, पर बंग तो repeat करता बाग तुम्हारे लिए वरुण. See, we have started from the 8000. 8000 divided by here 8000 divided by 2 4000 2 into 4000 more 4000 upar 2 into 2000 ale more parat 1000 ne bhag lavla more 500 ne bhag lavla more 2000 ale apla 250 125. Now from this step dekho, he just step hai tumchi, from this step 2 ne multiply honar nahi, 3 ne honar nahi, so we are multiplying with the 5, factorize with 5. So finally what we get, so finally what do we get, 8000 is equal to, 8000 is equal to 2 into 2 into 2, 6 times, and 5 into 5, 3 times. So your answer is cube root of 8000 is 2 into 2 into 5, that is 20. Getting? Got the answer? Tumhala answer paise ithe tumhala answer pan mil baga. Okay, wait. See, this is the answer. Samjha baga, samajh laga? Practice here 3.3 is the first answer. Getting? See, this is the answer. 20. Okay? Chalo. Now, question number 2, question 3, easy hai. Question number 2, dakho to fourth one. Okay? Fourth one dakho to minus hai. Fakta ta minus mein kya karna hai? Aapko negative sign side mein rakhna hai. Uska jo bhi karna hai, baad mein karna hai. Aage ka kar sakte hai ya karke dikhao. Kaun sa karke dikhao aapko? Fourth one dikhao. Chalo, 512 ka. Fourth one, 512. Fourth one. Okay, fourth one, 512 दिखाता चलो मैं. Okay, here. It is minus 512 है. Therefore, 2 into, क्या आएगा? 2 into 512 का half क्या आता है? 2 into 512 का half क्या आता है? 256, right? बराबर ना? 256. Then again, 2 into 2 into कितना आता है? Minus 108. Same. Then 108 का परत half करें तुम्हाला, कितना आना? Minus 54. Okay. Then again, minus 54 का half आ जाएगा आपका. Just a minute. 2 into minus 256, 108, then 54. 54 तो है ना 27. Wait. सुकते गुड़ दरे. Okay, 108 नहीं थी थे. Here it is. कितना था? Guys, anyone will tell me? चलो बताओ क्या था? दिख रहा है ना सबको? Screen तो दिख रहा है ना सबको? Anybody? Yes. 256 का half कितना होता है? शिवम? Okay, 128 होता है. So we made mistakes. Then here. 128 है ना, so 128 का आपका हाफ आ जाता है 64, right? 64, then 64 का हाफ आ जाता है आपका 32, 32 का आपका हाफ आ जाता है यहाँ पे minus 16, then minus 16 का हाफ आ जाता है minus 8, यार minus 8 है ना, तो यहाँ पे 2 into minus 4, 2 into minus 4, so यहाँ पे आपका जाएगा 2 into 2 into 2, okay? So आता देखा sine जाए तुमसे minus 4 जो sine तुमसे ना तो इधर अपन ठेल ले negative 4. So you should remember that, you should remember that the देखो sine निकाल दो, सगे करो sine count लगा,
यू शुड रिमेम्बर दैट, देखो साइन सबसे निकाल रहा हूं मैं, क्यूब रूट ऑफ नेगेटिव नंबर इज नेगेटिव, बाकी साइन छोड़ दो, यहां से साइन निकाल लो, ओके सो हियर द फैक्टर्स, फैक्टर्स क्या आप 512 फैक्टर्स आर 2 × 2 × 2 कितने टाइम्स 9 टाइम्स, ओके 9 टाइम्स आले तुम्हाला, देयरफॉर क्या लिख सकते हैं यहां पे, व्हाट कैन वी राइट हियर दैट, बघा क्यूब रूट ऑफ 512, क्यूब रूट ऑफ 512 सॉरी माइनस 512, क्यूब रूट ऑफ नेगेटिव नंबर इज आल्सो नेगेटिव नंबर, हां लक्षात घ्या, क्यूब रूट ऑफ नेगेटिव नंबर इज आल्सो नेगेटिव, यहां पे 3 आएगा, सो इट इज इक्वल टू क्या आएगा यहां पे 2 × 2 × 2 2 × 2 × 2 सो योर आंसर इज 2 × 2 = 4, 4 × 2 = 8 सो योर आंसर इज 8, आंसर क्या आएगा तुमचा 8, योर आंसर इज 8, समझ लो गेटिंग, मैं आपको वीडियो देखने के बाद ये पूरा आंसर मिल जाएगा, मैं वीडियो तुम्हाला परत बघायचा तर तुम्हाला आंसर मिळतील, बघा लेट्स सी व्हाट इज द आंसर 9, अरे चुकलं का, ओके हाँ ये वाला ना, सो माइनस 8 ना, आंसर माइनस 8 येतो इथे, सो माइनस आंसर इज माइनस 8, मैं प्लस 8 बता, सो हियर सी द आंसर फोर्थ वन, योर आंसर इज माइनस 8 नेगेटिव 8, गेट इट, चलो आता मला यस काय डाउट आहे का सर, बोला हाँ बोला बोला बोला, मला परत सांगा ना, हे बघ कल्पेश काय करायचं सांग तुला मी, लक्ष दे आपण काय घेतलंय 512 घेतलंय इथे बरोबर, आता तुला काय करायचं या 512 ची फोल्ड करत जायचे, तर फोल्ड करताना आपल्याला काय करायचं आधी 2 ने भागायचे, कशाने भागायचं 2 ने, ओके वी आर गोइंग टू डिवाइड इट बाय 2, 2 ने भागत जायचं मग फोल्ड करायची, पहिल्यांदा फोल्ड काय आली 2 × 256, नंतर फोल्ड काय आली 2 × 2 × 128, आता हे 56 जे आहे ना बघा, हे 56 आहे ना, याची फोल्ड काय झाली, याची फोल्ड ही झाली 2 × 128, कळलं, आता जो 128 आहे ना त्याची फोड काय झाली 2 × 64, अशा आपण फोडी पूर्ण करत गेलो, आपलं कुठपर्यंत आलं उत्तर, यापर्यंत उत्तर आलं बघ इथे 512 बरोबर काय 2 × 2 × 2 किती वेळा आलं 9 वेळा, 1 2 3 4 5 6, मग आपण उत्तर जेव्हा काढतो ना एखाद्याचं बघा, आता 512 मायनस 512 गायस एव्हरीबडी एव्हरीबडी लिसन ना, सगळे लक्ष द्या, मायनस 512 इसका अगर क्यूब रूट निकालेंगे, जर घनमूळ काढलं ना आपण कसं येतो बघा, असं पण लिहू शकतो आपण घनमूळ, सो युअर आन्सर विल बी मायनस 2 × −2, मायनस 2 का घेतले कारण निगेटिव्ह आहे त्यामुळे बरोबर मायनस 2, सो युअर आन्सर इज मायनस 8, समजा सो युअर आन्सर इज मायनस 8, युअर आन्सर इज मायनस 8, कळलं कल्पेश, यांचा गुणाकार करायचा, आधी काय करायचं त्याचे अवयव पाडत जायचे, त्यासाठी आपल्याला गुणाकार भागाकार आलं पाहिजे, ठीक आहे कळलं कल्पेश, पुढे जाऊ, ओके गाईज नाव क्वेश्चन नंबर 1 मधले तुम्हाला 2 सोडून दाखवले, बाकी तुम्ही सोडू शकता ना गाईज, कॅन यू सॉल्व एव्हरीवन ट्राय टू सॉल्व इट आणि रिंकू, कळलं का गांदा आल्या तुम्ही दोघी पण, ओके मानसी रिंकू कळलं का, तुमचा चेहरा दिसत नाही अंधार आहे तुम्ही भरपूर, मानसी रिंकू कल्पेश प्रयत्न करा सोडवण्याचा, ट्राय टू सॉल्व इट, स्नेहा प्रगती मनेश हितेश सबका आवाज नाही राहू मग, हा आता उजेड तुमच्या चेहऱ्यावर, ठीक आहे परत अंधार आला असू द्या, लक्ष द्यायचं मनेश आलाय का, मनेश चलो स्नेहा है ओके, चलो गाइस स्नेहा समझा, स्नेहा सर समझा, ओके बाकी तुम सॉल्व करो, आई हैव सॉल्वड वाज फर्स्ट वन एंड द फोर्थ वन, आई हैव सॉल्वड द फर्स्ट वन एंड द फोर्थ वन फॉर यू, देखो ये मैंने सॉल्व करके दिया फर्स्ट वन एंड द फोर्थ वन, बाकी यू ट्राई टू सॉल्व इट, और ट्राई सॉल्व कैसे करने का, मैंने जो मेथड बताया ना अभी वो ये वाला दिस वन, ओके ऐसे पूरा आपको सॉल्व करना, देखो मैंने ये आपको यहाँ पे दिया भी है, तो आप अगर वीडियो देखोगे तो पूरा आंसर आपको मिल जाएगा, इन दिस मेथड यू हैव टू सॉल्व पूरा फैक्टराइज करके पूर्ण त्याचे अवयव पाडून तुम्हाला सोडवायचं आहे, सेकंड देखो सिंप्लीफाई यहाँ पे क्यूब रूट ऑफ 27 / 125, ओके
लक्ष तुम्हाला इथे सोडून दाखवतो 27 125 क्यूब रूट ओके हियर 27 125 क्यूब रूट हियर इट इज 27 ओके एंड हियर इट इज 125 आता आपण जे केलं तेच करायचं इथे सुद्धा यहाँ पे क्यूब रूट नाउ टेल मी फैक्टर्स ऑफ 27 हु विल टेल मी द फैक्टर्स ऑफ 27 फैक्टर्स ऑफ 27 बताओ क्या आएगा फैक्टर्स ऑफ 27 सो 27 किसका क्यूब है वो बताओ मुझे 3 27 क्या कौन सा क्यूब आया 3 था यस 3 गए 3 into 3 9 9 2 बस आवाज बंद करते वाह डिस्टर्ब होते मनीष लक्ष्य दे 3 गुनीले 3 गुनीले 3 अपॉन 125 करायचं आहे 5 5 into 5 into 5 ओके 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 म्यूट योर साउंड 5 into 5 into 5 ओके सो ओके यू गॉट 3 3 times 5 3 times सो योर आंसर डायरेक्टली आंसर घ्यायचं तुम्हाला इथे 3 upon 5 समजलं ये आपका बहुत इजी हो जाएगा ये सगळं सोपं होऊन जातं तुमचं 3 upon 5 दिस इज द स्टेप ओनली 3 steps आर देयर क्वेश्चन लिखो उसके फैक्टर्स निकालो और 3 upon 5 दिस इज योर आंसर दिस इज योर आंसर समझा ठीक है नेक्स्ट बताता हूँ और क्या देखो आपको सेकंड तुम कर लो थर्ड वाला बताता हूँ मैं थर्ड वाला दिस वन यहाँ पे यही पे दिखा दो आपको मैं सेकंड तुम कर सेकंड तुम्हें करूँ गया सोपा इधर थर्ड वन हियर इज द थर्ड वन ओके नाउ सी व्हाट इज गिवन क्यूब रूट ऑफ 729 दिले Then we have to find the cube root of 0.000729. So answer me इधर लिखो बगैर इसका answer. ठीक है. How many digits are there after point? Count 1, 2, 3. Sir आवाज इतना ही है. आवाज इतना ही है. आता है तो क्या आवाज? सालना को बोला कि ना. आता आवाज इतना क्या? Sir आवाज इतना कम मिनट समझ ले. आता आवाज इतना है. Sir आवाज इतना ओके आता आवाज आवाज येतो का आता सर नाही येत अजून आवाज येत नाही तुम्हाला सर ना कुठे आवाज येत नाही का कोणाला आवाज येत नाही मानसी सर निशा दिसते आवाज येत नाहीये सर आवाज आ रहा है आ रहा है आवाज येतो का मानसी सर नाही लेक्चर का सर शिकवतात ना त्या ऍडव्हर्टाइजमेंटचा फोन आला होता हा मग एक काम कर परत जॉईन कर आता तसं तुला आवाज येईल तो परत जॉईन कर परत जॉईन कर सर अजून येते आवाज तुमचा आधीला कसं सांगतो अनम्यूट कर अनम्यूट अनम्यूट कर अनम्यूट कर अनम्यूट कर म्यूट करायचा आवाज म्यूट म्यूट कर अरे किती गोंधळ आहे तुमच्या घरात तर म्यूट करणे बोलो म्यूट करणे बोलो इथेच तू म्यूट कर पहिले जस्ट तू म्यूट कर आवाज अच्छा तुम्ही रेसना दिस आता येतो आवाज आता येतो का आवाज सर आवाज नाही येत आवाज येत नाहीये एक मिनिट थांबा एक मिनिट ना मी तुला सांगतो काय करायचं ते आवाजाचा इश्यू असतो ते तुमच्या मध्ये फोन आहे ना परत ट्राय करा मानसी मानसी तुला दाखवतो परत व्हॉट्सअपला सांगतो मेसेज तुला जस्ट अ मिनिट गाईस मानसीला काय प्रॉब्लेम झाला चलो लास्ट वन समजा दाखवतो मानसी आवाज येईल परत जॉईन कर मानसी मेसेज पाठवलो तुला मानसी आवाज परत जॉईन कर आवाज मेसेज पाठवतो तुला बघ आवाज येईल बघ परत जॉईन कर परत ओके गाइस एवरीबडी कॅन यू लिसन मी शिवम हितेश यश प्रगती मनेश वेर इज मनेश मानसी अभी देखा है मानसी आली का मानसी आली
जस्ट मिनट गाइस, हो जाएगा लास्ट है। आता है तो आवाज, आता आवाज आला का मानसी? हाँ ठीक है, चला म्यूट करा आवाज, आवाज म्यूट करा, आवाज म्यूट करा, साउंड। चलो सी क्वेश्चन नंबर थ्री, परत सांगतो तुम्हाला। क्वेश्चन नंबर थ्री इज व्हाट, यू हैव गिवन स्क्वेअर रूट क्यूब रूट ऑफ 729 9 9, तुम्हाला 700 आवाज बंद करायचा आहे, माणसे म्यूट करायचा आहे, अल्पेश लक्ष दे। 729 चं घनमूळ क्यूब रूट इज 9, यू हैव टू फाइंड द क्यूब रूट ऑफ 0.000729, गेटिंग नाउ हियर अपर पॉइंट द्यायचे, सो हाउ मेनी डिजिट्स आर देयर, 1 2 3 4 5 6, सिक्स डिजिट्स आर देयर, सो जो आंसर येतो ना आपण काय करणार आहे बघा, सिक्स डिजिट्स आहेत ना, सो युअर आंसर विल बी हियर 9 is. So 6 divided by 3. 6 divided by 3. Kiti aale? 2 aale. So here you go to 0. 0 chantar ite point dae chai. And yaha pe aapko a decimal point dae. So your answer will be 0.09. Your answer will be 0.09. Samajla kasa aale baga? Neet lakshya dhya. There are 6 digits after decimal points. Decimal point nandar kiti digit aaple? 6 digits hai. Therefore answer ma dhe digital tala kaya karayza aapne la? See here the answer. देखो, वहाँ पर 6 digit है ना after point, so you have to take 2 digits in the answer. Getting two digits in the answer. So getting, so in this way आपला problem झाला है. Doubt असेल personally you can ask me or you can see the video. Video जब परत बघितला तर तुमचे बरेचसे doubt solve होतील. Here we have completed your chapter number 3. और 2 दिन है हमारे पास, so let's see कितना math समझेंगे और from standard first day 1 से. मी तुमचे बाकीचे सब्जेक्ट पण सुरू करणार आहे तुमचे, सो वो भी हम चालू कर देंगे, डोंट वरी अबाउट दॅट। जर बाकीचे व्हिडिओ जे तुम्ही बघितले नसेल तर तुमच्या ह्याच्यामध्ये बघा, आपल्या ग्रुपमध्ये बाकीचे व्हिडिओ पाठवले तुम्हाला, ते मिळतील, नाही तर आपल्या चॅनलवर जा, सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। सो वी हॅव कम्प्लिटेड प्रॅक्टिस 3.3 अँड ऍट द सेम टाइम वी हॅव कम्प्लिटेड दिस चॅप्टर नंबर 3, ओके।